नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व। आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसात येणाऱ्या मुळ्याची भाजी दाखवणार आहे। थंडीच्या दिवसात मुळा भरपूर प्रमाणामध्ये येतो आणि हा सहसा कोणाला आवडत नाही, पण खूप पौष्टिक असा मुळा, ह्याची आपण भाजी बघून घेऊया। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला राई जिरीची फोडणी करून घ्यायची आहे आणि ते चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला लसूण आणि थोड्या जास्तच मिरच्या घ्यायच्या आहेत, कारण मुळ्याची भाजी उग्र असते त्यामुळे थोडीशी ती तिखट असली की जरा छान लागते। त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि हिंग, हिंग थोडं जास्त टाकायचं आहे कारण मुळ्याची भाजीमध्ये हिंग टाकलं तर ती आपल्याला त्याचा त्रास होत नाही। आणि हिंग टाकून चांगलं परत एकत्र करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण सामान टाकून घेऊया। अर्धी चमची हळद टाकली आहे इथे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आपला हळदी मिठावरच ही भाजी करायची आहे, मसाला वगैरे टाकायचा नाही आहे, मिरचीवरच करायची आहे म्हणून मिरची थोडी जास्त घ्यायची। चला तर आपण हे सगळं छान एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये कापून धुवून घेतलेला मुळ्याची पानं आणि मुळा असं दोन्ही टाकून घेऊया। मुळा बारीक चिरायचा म्हणजे तो पटकन शिजतो। तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपण हे एकत्र करून घेतो आहोत। हे छान एकत्र करून स्टीमवरती आपल्याला हे शिजून द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपण ह्याला चमचा मारत राहायचा, नाही तर भाजी खालून करपण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे आपण मध्ये मध्ये चमचा मारून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहतील। चला तर आपण एकदा ह्याला चमचा मारून घेतला आहे भाजीला आपल्या, आता त्यावरून आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे आणि तेही छान एकत्र करायचे आहे आणि पुन्हा एक स्टीम देऊन भाजी छान शिजून घ्यायची आहे पूर्ण। मुळा शिजला की आपली भाजी तयार आहे। तुम्ही ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशाने खाऊ शकता, खूप छान लागते आणि खूप पौष्टिक भाजी आहे। नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू।